भारतीय जे मी मरे परीक्षिता पुण्य रूपे ऐक कथा जी घेता श्रवण पंता भवरोग वेथा परिहारी संवत्सरात जाणून देवकी पुत्र जगजीवन रम्यवती भ्रमता श्याम कर्ण स्वयं धरिले स्वलिळे मग प्रार्था प्रती बोले वचन सकळ राजे सवेगे हून महद भाग्य प्रतिपदाटन करून आले हे अश्व. आणि मग अशा प्रकारे अर्जुनान भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन घोड्याच्या पाठीमाग होते. एक वर्षाच्या कालावधीमध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा करून आणले ते अश्व होते. परत हस्तिनापुराच्या दिशेनं निघाले म्हणतात. चिरकाळ धर्मनंदन नेहमी बैसला संपूर्ण वर्ष पर्यंत संरक्षण अश्वाचे करया तुझ पाठविले. आणि मग त्यावेळेस असणारा धर्मराजा जो होता तो असणारा धर्मराजा यज्ञाची दीक्षा घेऊन एक वर्षापर्यंत त्या असणाऱ्या धर्मयज्ञापाशी बसलेला होता असं सांगत. तरी आज इंद्र पगण सावकाश करतो धर्म दर्शन हस्तिनापुरा जाऊन पाहतीर धर्मात्मा. आणि मग त्यावेळेस भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आपण जेवढे राजे रस्त्याने मिळवले भेटवले आपल्याला भेटलेले आहेत ही सगळे राजे आता हस्तिनापूरला निघालेले धर्मराजाला धर्म मूर्तीला ते पाहणार आहेत पाहतील असं सांगतात. दोन्ही श्याम कर्ण पुढे करून नाना वाद्य वाजवून नृत्यांगणा सहित जाण मृदगांधी मधुर ध्वनी. आणि मग अशा प्रकारे दोन श्यामकर्ण दोन यज्ञाचे घोडे होते एक मयूर ध्वजाचा होता दुसरा धर्माचा होता पाठीमाग अफाट सैन्य रिटर्न हस्तिनापुराला निघाल असं सांगत. अनिरुद्ध प्रदुम्न वर्ष केतू बभ्रुवाहन नील ध्वज मयूर केतन सत्य ज्ञानी कृत वर्मा. अनिरुद्ध आहे प्रद्युम्न आहे हंसध्वज आहे मयूरध्वज आहे ताम्रध्वज आहे पुन्हा अजून त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी राजे होते असं सांगतात. अनुशार्व हंसध्वज यवनाश्व चंद्रध्वज आणि राज समसेन सेनापती आदि करुणे. आणि सर्व त्या ठिकाणी राजे होते चंद्र हास्य राजा होता नीलध्वज राजा होता सत्यकी होता अशा प्रकारचे हंसध्वज राजा होता आणि सगळे राजे अधिक सेनापती होते असं सांगतात. मुकुट कुंडले मुक्तहार हस्तकंक ने मनोहर चरणी विरोधाचे तोड कंठी माळा पुष्पाचे. आणि सुंदर मुकुट राजांच्या डोक्यावरती होते त्या मुकुटाला रत्नाची मणी होते कानामध्ये कुंडले होते मुक्तफळाचे हार गळ्यामध्ये होते असं सांगत. क्षेत्राच्या मरांची करावी शोभा नाना रत्नाची तेज प्रभा देखता लज्जा येरती वल्लवा आयसा सुवेश करावा. आणि अशा प्रकारचा वेश होता महाराज सर्व राजांचा ज्यांचं मुकुटामध्ये रत्नाचे मणी होते तेज जर त्यांचं पाहिलं तर मदनाला सुद्धा जो काम आहे मदन त्याला सुद्धा लाजवेल एवढी शोभा राजांची होती असं सांगत. रात्री करावे पूर प्रवेशन तैल दीप सुगंध लावून बंदी जन करती स्तवन नगरी ऐसे प्रवेशावे. आणि मग कृष्णानं त्या ठिकाणी राजा लोकांनी ठरवले की रात्रीच्या प्रसंगामध्ये सुंदर अशा प्रकारचे दिवे लावून म्हणजे दीपोत्सवाच्या थाटामध्ये नगरामध्ये प्रवेश करावा असं काही राजे बोलतात. घ्यावया धर्म दर्शन मी एकला करीतो गमन आयसे बोलून यदुनंदन नागपुरा चालिला. आणि मग त्या हस्तिनापुराच्या जवळ आले महाराज सगळे विशिव गावाच्या पाठीमाग येऊन सगळं सैन्य थांबलं त्यावेळेस कृष्णानं सर्व राजांना सांगितलं की मी एकटा पुढे जातो आणि धर्मराजाला भेटण्यासाठी भगवान श्री कृष्ण एकटेच नगरामध्ये निघाले असं सांगतात. जेथे असे युधिष्ठिर सभोवता ऋषीचा परिवार याग मंडपी अनिवार
जिथं धर्मराजा यज्ञ दीक्षा घेऊन बसलेले होते, धर्माच्या शेजारी अनेक ऋषींचे वृंद बसलेले होते, आणि असे असणाऱ्या त्या ठिकाणी धर्मराजाच्या समोर भगवंत आले म्हणतात, देवकी आली सर्व वनिता जेथे असती पतिव्रता, जेथे मंगळ कार्य सरिता वाहत असे प्रतिदिनी। आणि ज्या असणाऱ्या धर्माच्या शेजारी पतिव्रता होत्या, देवकी सारख्या स्त्रिया त्या ठिकाणी पतिव्रता असलेल्या होत्या, आणि अशा प्रकारे सर्व धर्माच्या शेजारी ऋषी वृंद होत्या, पतिव्रत्या सती होत्या असं सांगतात। ऐसे प्रवेशोनी सदन कृष्ण घेतले धर्म दर्शन, सदभाव धर्म उठवण प्रीत वंदन तो करी। आणि मग त्यावेळेस धर्मराजा यज्ञ दीक्षा घेऊन खाली आसनावरती बसलेला होता, भगवान श्रीकृष्ण धर्मराजाच्या समोर गेले, धर्माला नमस्कार केला, कृष्णाला पाहिल्याबरोबर धर्मराजा उठला आणि कृष्णाचा पाया पडून आलिंगन दिलं म्हणतो। मग दोन्ही हस्त जोडून सन्मुख बैसला मधुसूदन, मने सानी दाला श्वेत महान सकळ राया सहित। आणि मग कृष्णानं त्या ठिकाणी धर्मराजाला नमस्कार केला आणि उच्च आसनावरती भगवंत समोर धर्मराजाच्या बसले, आणि धर्मराजाला देवानं सांगितलं, कृष्णानं म्हणले, अर्जुन नगराच्या बाहेर वेशीवरती येऊन थांबलेला आहे असं सांगतात। पुढे असती श्याम कर्ण मागे सकळ भूपगण, सकळ पृथ्वी जिंकोन पार्थवीर पातला। कृष्णानं धर्मराजाला सांगितलं, धर्मा यज्ञाचे घोडे पुढे, त्याच्या पाठीमाग अर्जुन आहे, आणि अर्जुनाच्या पाठीमाग त्रिभुवनामध्ये जिंकलेले सर्व राजे, पृथ्वीची प्रदक्षिणा करून पृथ्वी जिंकून विजय होऊन अर्जुन आला असं श्रीकृष्ण धर्माला सांगतात। यमनाश्व नील ध्वज महाबलाढ्य हंस ध्वज, त्याचा पुत्र तो वीर ध्वज सुधर्माने विख्यात। आता त्या राजेमध्ये कोण कोण होते प्रत्येकाचं नाव घेऊन भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला सांगू लागले, हंस ध्वज आहे, नील ध्वज आहे, नील ध्वजाचा मुलगा सुधन्व आहे, पुन्हा ताम्र ध्वज आहे, अशा प्रकारचे बरेच त्या ठिकाणी बलाढ्य राजे अर्जुनाच्या पाठीमागे आहेत कृष्ण सांगू लागले। बहु प्रयत्न सुधन्वा पार्थ मारिला पार्थिवा, तैसाच सूरत धरणी धवा अत्यंत कुशळे मारिला। आणि मग आता अर्जुनाचा पराक्रम सांगण्यासाठी भगवंतानं सुरू केली की इथून घोडा घेऱ्यानंतर हंस ध्वजाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी राज्यामध्ये गेला, तिथं सुधन्वा त्या असणाऱ्या सुधन्व्याला अर्जुनानं मारलं होत अशा प्रकारे सांगू लागले। भारत गेला मणिपुरा तेथे युद्ध झाले निज पुत्रा, तेने छेदिल पार्थ शिरा केला चुरा सकळाचा। आणि मग तिथून पुढे त्या असणाऱ्या सुधन्व्याच्या हंस ध्वजाच्या राज्यामधून घोडा पुढे गेला, मणिपूर नावाच्या नगराला गेला, तिथे गेल्यावर अर्जुनाचं त्याच्या मुलाचं बभ्रुवाहनाचं भयंकर युद्ध झालं, त्या बभ्रुवाहनानं अर्जुनाचं मुंडकं उडवलं आणि अफार सैन्याचा विध्वंस केला भगवंत धर्माला सांगत। मग उलुपिण्याने उठविला पार्थ तरणी, सुतारी सकळ श्रेणी मग अर्जुनाची जी पत्नी होती, दोन पत्नी होत्या चित्रांगी आणि उलुपी, त्या उलुपीनं बभ्रुवाहनाला सांगून पाताळामधून संजीवनी नावाचा मणी आणला आणि त्या मण्याच्या सामर्थ्यावरती अर्जुनाला उठवलं, सर्व सैन्य जिवंत केलं भगवान श्रीकृष्ण धर्माला सांगतात। सवेगी होऊन बभ्रुवाहन पार्थ पावला पूर प्रवेशन, तेथून मयूर केतन त्याचे नगर दाविले। आणि मग सगळं सैन्य घेतलं, अर्जुन त्या मणिपुरामध्ये गेला, पिता पुत्र सर्वाला भेट झाली, तिथून असणारा अर्जुन श्यामकर्ण निघाले, हंसध्वज मयूर ध्वज त्या मयूर ध्वजाच्या नगरामध्ये त्या ठिकाणी आले असं सांगतात। ताम्र ध्वज युद्ध केले तेने सर्वा ते जिंकिले, मग राणा परी मयूर ध्वजा छळिले शरीर करवतीले तयाचे। आणि मयूर ध्वजाचा मुलगा ताम्र ध्वज आहे, त्या ताम्र ध्वजाचं आणि अर्जुनाचं भयंकर युद्ध झालं,
ताम्रध्वजानं अर्जुनाला जिंकलं होतं. परत भगवान श्रीकृष्ण मनी ते असणाऱ्या रत्नापुराला गेले. रत्नापूर पूर्वीच, आता जे लातूर आहे तेच पूर्वीचं रत्नापूर होत, तेच मयूरध्वजाचं गाव होत. मग भगवान श्रीकृष्ण त्या रत्नापुरामध्ये गेले आणि त्या मयूरध्वजाला अनेक प्रकारे त्याचं छळन केलं आणि त्याचं शरीर करवतीनं कापवलं असं सांगतात. होता यज्ञ मग त्याचं घेतला श्याम कर्ण. मयूर ध्वजास घेऊन पुढे अश्व सोडिले आणि त्या मयूर ध्वजानं सुद्धा हाच यज्ञ त्या ठिकाणी मांडलेला होता. त्याचे सहा यज्ञ पूर्ण झालेले होते आणि सातवा यज्ञ चालू होता. मग त्यावेळेस त्याचाही श्यामकर्ण आम्ही घेतला. चल म्हणले एका कामात दोन यज्ञ होते म्हणले, तुझाही यज्ञ धर्माच्या यज्ञामध्ये पूर्ण होईल म्हणून त्याचाही श्यामकर्ण घोडा घेतला आणि आपला दोन्ही घोडे पुढे निघाले. पुढे जाता वीर पार्थ तो प्राप्त झाले पुरसार स्वत. वीरवर व्यास युद्ध देत दारुण झाले पार्थिव. आणि मग पुढे असणारा घोडा निघाला यज्ञाचा श्यामकर्ण पुढे गेले. सारस्वत नावाचं पूर होत, तिथं वीरवर्मा राज्य करत होता आणि त्या वीरवर्म्याचा जावई यम होता असं सांगतात. कोणी सत्वर मग पार्थ पावला कुंतळा पूर. जो सकळ शुरांचा वर तो चंद्रहास ही जिंकला. आणि ते असणाऱ्या वीरवर्म्याला अर्जुनानं जिंकलं. सारस्वत पुरापासून घोडे पुढे निघाले कुंतलपुराला गेले आणि त्या कुंतलपुराचा राजा चंद्रहास्य होता. त्या चंद्रहास्याला सुद्धा अर्जुनानं जिंकलं. घोडा पुढे निघाला असं श्रीकृष्ण सांगतात. गेले उत्तर समुद्राला घोडं नेते दुधंबी दैत्य दारुण तीनशे मुखे तयासी. आणि त्या असणाऱ्या त्या ठिकाणाहून कुंतलपुरापासून घोडा पुढे निघाला. उत्तर समुद्राला गेला आणि त्या उत्तर समुद्राच्या पलीकडे दुधुंबी नावाचा भयंकर राक्षस होता. त्याला हजार हात आणि 300 तोंड एवढं बलाढ्य राक्षस होता असं सांगतात. तीन सहस्र बाहू त्यासी तेने मारिले सर्वासी. मग म्या कपट तयासी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत त्याला 300 तोंड होती आणि 3000 हात होते. एवढा दुदुंबी अनिवार होता त्रिजगताला. आणि अजिंक्य जो दैत्यपती तो असा असणारा दुदुंबी, त्या दुदुंबीला मी कपटानं त्याचं छळन करून मारलं असं भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. त्याचे पुत्र दोघे सवे घेऊन सकळ संपद हरून वाटे जाता वीर रत्न सैन्य पाळ भेटला. आणि मग त्या दुदुंबीला मारल्यानंतर त्याच्या मुलाला बरोबर घेतलं. पुढे श्यामकर्ण सोडले, घोडे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी असणारे सैन्यपाळ राजा आणि तो सैन्यपाळ राजानं घोडा पकडला असं सांगतात. ते शरण आले भानुकांत आणि राजा चंद्रकांत. युद्ध झाले अद्भूत मग सैन्यपाळ शरणाला. आणि मग सैन्यपाळानं आमचा घोडा पकडला. पण घोडा पकडण्याच्या अगोदर ही भानुकांताची मुलगी होती माल्यवंती, मालती तिचं नाव होतं. आणि ती असणारी मुलगी चंद्रपाळा सैन्यपाळानं हिरावून घेतलेली होती. चंद्रकांत आणि भानुकांत आम्हाला शरण आले. सैन्यपाळा बरोबर हनुमंतानं शिष्टाई केली. मग शेवटला तोही आम्हाला शरण आला. श्रीकृष्ण धर्माला सांगता पुढे सिंह ध्वज दैत्य दारुण तेथे झाले समरंगण. वृष केतु नंदने जावून त्याचा प्राण घेतला. आणि तिथून पुढे गेल्यानंतर सिंहध्वज नावाचा राक्षस भेटला आणि तो दैत्य खूप पराक्रमी होता. मग अजिंक्य होता त्रिजगताला. अजिंक्य जो दैत्यपती तो मारविला बाळा हाती. तिथं असणारा वृषकेतूचा मुलगा अगदी जन्मलेलं ते असणारं तिथं रणांगणामध्ये भीम त्याला घेऊन आला आणि त्या मुलानं त्याला असणाऱ्या दैत्याला मारलं असं सांगतात. ते तोंड शोनीत पुरी अश्व गेले झड करी. ते गौरव केला मानसूरी बहुत सुख दिधले. तिथून पुढे असणारा घोडा यज्ञाचा पुढे निघाला. शोणितपूरला गेला आणि तिथं बाणासुर त्या ठिकाणी राज्य करत होता. तो बाणासुर आमचा पाहुणा होता, सोयरा होता.
त्या बाणासुरानं आमचा आतिथ्य सत्कार केला असं सांगतात. मग घेऊन त्याचे नंदन पुढे केले अशी प्रयाण किसकी नेगण सकळही. आणि त्या शोणीत पुरापासून यज्ञाचे घोडे पुढे निघाले श्यामकर्ण. पुढे जात जात असताना भारताच्या दक्षिण दिशेला किष्किंधा नावाची राजधानी आहे. त्या किष्किंधेमध्ये घोडे गेल्यानंतर वानरांनी अर्जुना बरोबर युद्ध करायला सुरुवात केली असं सांगतात. सुग्रीव पुत्र द्विरणामाने केली युद्धाची सीमा. मग हनुमंत सख्य प्रेमा आणि सुग्रीवाचा मुलगा होता द्विरथ नावाचा त्यानं अफाट भयंकर युद्ध अर्जुना बरोबर केलं आणि अर्जुन सैन्याला घायाळ केलं. त्यावेळेस हनुमंत त्या द्विरथाकडे गेला आणि हनुमंतानं त्या द्विरथाला समजावून सांगितलं की बाबा जो राम तोची कृष्णनाथ त्याच्या सेवेची आहे पार्थ. अशा प्रकारे हनुमंतानं सांगितलं. मग तो द्विरथ शरण आला आणि मग श्यामकर्ण पुढे निघाले असं सांगतात. पुढे हिमाद्रीच पठारी जालंधराची येन घरी चंद्रचूड दैत्याची थोरी न वर्णवी माझे. किष्किंधे पासून घोडा पुढे निघाला जालिंदरपुराला आला. तिथं चंद्रमौळे नावाचा राजा राज्य करत होता. त्याची बळाची तुलना करता येत नाहीये. भगवंत सांगत राजा चंद्रचूड तो दारुण त्याने मारिले सकळ सैन्य. मग म्यावी प्रवेश धरून सयलाही मारिले. श्रीकृष्ण धर्माला सांगताय तो चंद्रमौळे नावाचा दैत्य राजा भयंकर दुर्धर होता. त्याने सर्व सैन्य मारलं. मग मी ब्राह्मणाचा वेश घेऊन त्याला मारलं असं सांगतो. चालिले ते मैनाचे कान धरिले ईद तुंबळ माधले तयाही मागरी पुत्राची. आणि मग तिथून पुढे श्यामकर्ण गेले हिमालय पर्वताकडे. गेल्यानंतर हिमालयाचा जो मुलगा होता मैनाक नावाचा त्यानं श्यामकर्ण पकडला आणि अर्जुना बरोबर घनघोर युद्ध केलं असं सांगत. सीता शोकहरण पावसाहून सख्य केले उभयतानाहून ते दोन उत्तर समुद्र गमन अश्वि केले धर्मराया. आणि मग तिथं हनुमंत गेला त्या पर्वताकडे हिमालयाच्या पर्वताकडे गेला. हिमालय पर्वताला सांगितलं बाबा तुला माहित नाही का माझा पाठीमागचा पराक्रम. बळे आकळोनी या पाही पर्वत उपटीला दोई बाई गगना उसळला लवलाही श्रम नाही अनुमात्र एवढी माझी ताकद होती म्हणले. द्रोणागिरी नावाचा पर्वत मी सहज उपटलाय. जसं हत्ती सोंडीने कमळाचं फुल उपटतो तसं मी पर्वत उपटलेले. आणि त्या सेतुबंधनाच्या वेळेला तर 7 पर्वत एकदा आणले. मग तुला मारायला काय वेळ लागणार आहे म्हणून त्या हिमालय पर्वतानं हनुमंताची गोष्ट मान्य केली. कृष्ण अर्जुन आणि पर्वताला मिळवलं असं सांगतात. या समुद्रात शुतवन गेले रायन लागता क्षण ते बकदाल तपस्वी पूर्ण वटपत्र छाये वैसला. आणि तिथून पुढे श्यामकर्ण हिमालयापासून गेले समुद्रामध्ये गेले समुद्रातून घोडे निघून गेले आणि 5 जणांची रथ त्या पाण्यावरून चालत होते. म्हणून आम्ही 5 जण त्या असणाऱ्या समुद्रामधून निघालो. तिथे एका बेटावरती वृक्षाचं वडाचं झाडाचं पाणी घेऊन बकदालभ्य महाराज बसलेले आम्हाला दिसले. श्रीकृष्ण धर्माला सांगतात तो अति समर्थ तपस्वी जाण त्याचे घेवाया दर्शन. 5 रथे केले गमन धर्म आत्मया ते स्थळी. आणि मग कृष्ण धर्माला सांगतायत की धर्मा त्या साधूचं दर्शन घेण्यासाठी बकदालभ्य ऋषींना भेटण्यासाठी 5 जणांचे रथ पाण्यावरून तरंगून जात होते. म्हणून आम्ही 5 जण तिथं गेलो आणि बकदालभ्य ऋषीचं दर्शन घेतलं असं सांगतात. दया मुनी ते घेऊन आणि अपार आणि सैन्य सकळ संपर पाहून पार्थवीर पातळा. आणि मग त्या असणाऱ्या मुनीचं साधकाचं आम्ही दर्शन घेतलं. श्यामकर्ण माघारी आले आणि त्या असणाऱ्या श्यामकर्ण पाहिल्यावर मुनीनं त्या असणाऱ्या परत हस्तिनापुराला आगमन केलं असं सांगतात. पृथ्वीचा तो लहान पसर परितो प्रताप आगळा थोर
न माय म्हणून पाताळ तेने सेविले जाऊनी या परी सर्व कल्याण पाहुण्याला अर्जुन आता येईल धावून स्वामी चरण वंदावया. आणि मग अशा प्रकारे सब अर्जुन पृथ्वी प्रदक्षिणा करून आलाय. प्रत्येक ठिकाणी अर्जुनाला यश मिळालं, प्रत्येक ठिकाणी अर्जुनाचा विजय झाला. आता तो तिथं थांबलाय म्हणले गावाच्या बाहेर, आता येईल असं श्रीकृष्ण धर्माला सांगत. मग भीमासी म्हणे मधुसूदन उठ भीमा दे अलिंगन मग प्रेम वायू नंदन आलंगीत श्रीकृष्ण. मग श्रीकृष्णानं भीमाला पाहिलं, भीम आणि श्रीकृष्ण एकमेकांना भेटले असं सांगतात. धर्मा मजवरी तुझी दया तैसीच करावी सर्व राया आयसे बोलत ते समया धर्मराजा बोलत असे. आणि मग त्यावेळेस धर्मराजानं कृष्णाला सांगितलं म्हणजे कृष्णा धर्मराज कृष्णानं धर्माला सांगितलं धर्मा जसं माझ्यावरती दया आहे प्रेम आहे तसं सर्व राजावरती राहू द्या असं कृष्ण बोलल्यावर धर्मराजा काय सांगतो ऐका. म्हणे कृष्णा सर्व करणे त्वाच केले हे मी जाणे मगन कुळ सहदेवा कारणे कृष्ण भेटे ते धवा. धर्मराजाना सांगितलं कृष्णा सगळं तो केलंय अर्जुनाचं नाव पुढे करून आम्हाला सांगायलंय पण अर्जुनाचं संरक्षण करण्यासाठी तू होता, तू असल्यावर बाकी कुणाचीच गरज नाहीये म्हणून तुझ्यामुळे अर्जुनाला यश मिळालंय. नकुल आणि सहदेवाला कृष्णाला धर्मराजानं भेटवलं असं सांगत. कुंती सदेवनी आलिंगन सकळ वंदी मात्र गण सर्वासी देऊन आलिंगन हर्षित झाला कृष्ण तो. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या कृष्णानं देवकी वगैरे सर्वांना भेटले आणि आनंद झाला असं सांगतात. द्रौपदी आणि सुभद्रा नमस्कारिती दया समुद्रा नेत्री देखून यदुवेंद्रा हर्षित झाल्या दोन दिल. आणि मग देवकी आहे सुभद्रा आहे द्रौपदी आहे कृष्णाला पाहिलं नमस्कार केला आनंद वाटला असं सांगतात. गांधारी आणि धृतराष्ट्र कृष्ण प्राणप्रिय विदुर तयासी पाहून दामोदर धृतराष्ट्र आहे गांधारी आहेत आणि त्यावेळेस ही दोघही त्या ठिकाणी कृष्णाला भेटले आनंद वाटला म्हणतात. धर्मानी निरापती सकळ गुण सरितापती तव प्रसाद सुभद्रपती विजय श्री ते पावला. आणि त्यावेळेस सर्वांनी बोलायला सुरुवात केली की धर्मराजा आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांच्या प्रसादानं अर्जुनाला प्रत्येक ठिकाणी यश मिळालं असं सांगतात. आम्ही कष्ट पुतळे निर्धारी तू सर्वाचा सूत्रधार लागवे नाचवीस परोपरी तैसाचा आम्ही नाचतो. धर्मराजानं कृष्णाला सांगितलं म्हणले देवा आम्ही पुतळे आहेत मेणाचे पुतळे लाकडाचे पुतळे आम्ही आहेत पण तू सूत्रधार आहे त्या पुतळ्याला बनवणारा तू आहे आणि तू जसं नाचवी तसंही पुतळे नाचणार असं सांगू लागले. योग्य माझी ख्याती झाली आहे सकळ जाणी ती तुझा मी म्हणून मानी ती नाही तरी माते कोण पुसे. आणि मग धर्मराजाना सांगितलं म्हणजे कृष्णा मी तुझा आहे आणि तुझा असल्यामुळे मला जगामध्ये किंमतही मान आहे तुझं भजन करतो म्हणून आम्हाला मान सन्मान जगतामध्ये होत आहे तुझ्यामुळे लोक आम्हाला विचारतात असं धर्म कृष्णाला बोलू लागला. मग भीमासी करी धरून कृष्ण केले ग्रह प्रवेशन तो सकळ झाले श्रवण देवाले म्हणून. मग भीमानं कृष्णाच्या हाताला धरला आणि आतमध्ये गृहामध्ये कृष्णाला घेऊन गेले कृष्णाचा गृहप्रवेश त्या ठिकाणी झाला आणि सगळ्या नगरीमध्ये लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण देव आलेले आहेत असं सांगतात. रुक्मिणी आणि सत्यभामा लक्ष्मणाच्या भवंती उत्तमा सर्व वंदित पुरुषोत्तमा
कृष्ण दर्शनी लालसा। आणि मग कृष्णाच्या पत्न्या सर्व तिथं धर्माच्या यज्ञपशी होत्या, रुक्मिणी आहे, कालिंदी आहे, सत्यभामा आहे, जांबवंती आहे, लक्ष्मी आहे, लक्ष्मण आहे, सगळ्या असणाऱ्या स्त्रियांनी आपला पती भगवंत म्हणून नमस्कार केला म्हणतात। सत्यभामा येऊन वल्लभा प्रती बोले वचन, अर्जुने पाळीला श्याम कर्ण तुम्हा सहित निजबळे। आणि मग सत्यभामा आले महाराज देवाकडे आणि सत्यभामेने बोलायला सुरुवात केली, बघा मूल्य त्या अर्जुनाकडे किती ताकद आहे, अर्जुनानं तुमच्या सहित श्याम कर्णाचा सांभाळ केलाय, वेळोवेळी तुमचं रक्षण केलं त्या अर्जुनानं, एवढा बलाढ्य अर्जुन आहे असं सत्यभामा कृष्णाला बोलतात। फिरता देशांतरी तुझ्या मिळविल्या काय नारी, जैसी प्रेम सुंदरी पार्थिवरीली वाटत। आणि मग सत्यभामेने कृष्णाला बोलायला सुरुवात केली, गेले होते मुले गावोगाव हिंडायला, मग पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना जसे आम्ही 16,000 आणल्या, ही 108-16,000 पत्नी जसे आणल्या, तसे रस्त्यात काही 2-4 भेटले का मुले तुम्हाला? अर्जुनानं जसं रस्त्यानं जात 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 लग्न करत गेला तो, अनेक पत्नी येत अर्जुनाला, तसं तुम्ही बाहेर काही केलंय का? सो असे असणारे सत्यभामा देवाला बोलू लागले, वचन हास्यमुख मधुसूदन समीप होत भीमसेन बोलिला। आणि बघा सत्यभामा बोलल्यानंतर ना कृष्णाच्या जवळ भीम होता, चिटकून उभा होता, कृष्ण सत्यभामेच्या बोलण्यावरती हसले आणि भगवान श्री कृष्ण भीमाला काय बोलतात ऐका, या सत्यभामेचे वचन तुझे मनाशी आले की पूर्ण, नेत्र कटाक्ष लावून वक्र भाषण करीत असे। आणि मग कृष्णानं भीमाला सांगितलं, मुली सत्यभामाची बोलते ती तू त्यावर तुम्हाला काय वाटतंय असं असणार, त्यावेळेस भीम बोलला नाही पण डोळ्यानं खुणावून सांगितलं असं सांगत, बहू पुत्री मी अनंत झालो असे की निश्चित, धर्मनगरी राहतो येत वृदे मिळाली सर्व येथे। आणि त्यावेळेस कृष्णानं त्या ठिकाणी सांगितलं की मला अनेक पुत्र पौत्र संतती आहे, धर्माच्या नगरामध्ये आल्यानंतर नाही तर सगळी म्हातारीच त्या ठिकाणी भेटले असं सांगतात। येते माझी सर्व प्रतिष्ठा तीही येऊन करी चाष्टा, बाळपणीच्या गोष्टी स्पष्टा इने काय बोलाव्या। आणि त्यावेळेस भगवान श्री कृष्ण सांगू लागले भीमाला, बघ मुले बायको कशी बोलते चार लोकांमध्ये, एवढे असणारे सगळी लोक आहे तिथं सभेमध्ये, मग जी बालपणी जी झाले गेले लग्नाच्या आधीच, तिथं चार लोकांमध्ये काढायची काय गरज होती का आमचं भविष्य काळ भूतकाळ? बघ म्हणले भीमाला, बघ म्हणले कशी बायको बोलते म्हणले माझी, भगवंत बोलतात जे बालपणी केले कर्म ते व्रतत्वी काय उत्तम, ऐसे जाणून माझे वर्म वारंवार काढते ही। आणि मग कृष्णानं भीमाला सांगितलं, म्हणले भीमा लहानपणामध्ये जे झालं आमच्याकडून घडलं म्हणले संपलं, आता म्हातारं झालंय की आम्ही आता काय आमच्यामध्ये राहिले, मग लहानपणाच्या गोष्टी म्हातारपणामध्ये सारखं सारखं काढते म्हणली ही, अशा प्रकारे भगवंत भीमाला बोलतात। मग बोले जग जीवन तो ते आला युधिष्ठिर देखित उठेला रामावर, राजा कृष्णा प्रती बोले उत्तर येते उत्साह करी आता। आणि मग एवढ्या तिघांचा संवाद चालू होता, सत्यभामा श्री कृष्ण आणि भीम, एवढा संवाद होत असताना तिथं धर्मराजा आला, धर्म आल्यानंतर भगवान श्री कृष्ण उठले, धर्मराजानं सांगितलं आता यज्ञाची सांगता करायची, समाप्ती करायची, तो सोहळा तुम्ही पार पाडा। धर्मराज श्री कृष्णाला बोलता, मग बोले जगजीवन तुम्ही यज्ञ मंडपी घाला आसन, आम्ही सर्व मिळून यज्ञ कार्य संपादू। त्यावेळेस कृष्णाने सांगितलं तुम्ही धरत्या तिथं यज्ञावरती दीक्षा घेऊन बसा, बाकीचे जे काही कार्यक्रम आहेत आम्ही आणि आमचे सगळे कार्यकर्ते पार पाडतो। भगवंत बोलतात, मी धृतराष्ट्र विदुर समागमे ऋषीश्वर, कुंती आदि मात्र परिवार नर नारी सर्व ही। त्यावेळेस सांगितलं मी आहे कुंती आहे धृतराष्ट्र आहे सर्व नर नारी स्त्रिया आहेत, आम्ही त्या ठिकाणी असणारे काय करतो ऐका, सकळ जनात घेऊन शीघ्र करीतो मी
गमन जेते असे सुभद्रा रमण भूप चक्र समवेत. आणि कृष्णाने धर्मराजाला सांगितलं तुम्ही आसन सोडायचं नसतं तुम्ही मुख्य महाराज घेतले यज्ञाचे भोक्ते दीक्षा घेतलेली आहे तुम्ही त्यामुळं तुम्ही इथनं उठायचं नाही. मी सर्व स्त्रियांना वृद्धांना सगळ्यांना घेतो आणि अर्जुनाच्या स्वागतासाठी नगराबाहेर जातो. श्रीकृष्ण धर्माला बोलतात कुंती आदी सर्व माता रुक्मिणी आदी सर्व वनिता शीघ्रणे तो नरपनाथा मुनिवर पुजावया. आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी सांगितलं की मुनी महाराज लोक ऋषी आहेत कुंती आहे सर्व स्त्री आहेत सर्वांना घेऊन जातो तिथं यज्ञात त्या घोड्याची आणि अर्जुनाची पूजा करायला असं सांगतात. मग सवे घेतल्या कुमारी गजावरी बैसल्या हारी दुर्वाक्षता दिलेल्या करी पार्थावरी वर्षावया. आणि मग त्यावेळेस अनेक प्रकारच्या कुमारी कुमारी म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही अशा असणाऱ्या मुली घेतल्या हत्तीवरती बसवल्या त्या मुलींच्या हातामध्ये अक्षता दिल्या आणि ती अक्षता अर्जुनाच्या अंगावर टाकाव्या असं सांगितलं. नगरा माझी त्या अनेक लोक उभविल्या ध्वज पताका चंदन उदकाच्या सिंचका मार्ग धुळी ते शमविले. आणि जात असताना अफाट सैन्य निघालं अर्जुनाच्या स्वागतासाठी आणि जात असताना जमिनीवरची धूळ उडाली आकाशापर्यंत जाऊन टिकली असं सांगत. कुंती देवकी आणि रोहिणी रुक्मिणी आणि सर्व कामिनी प्रत्येक शोभती गजा रोहिणी शिबिके माझी बैसल्या. आणि मग सर्वजण त्या ठिकाणी असणारे आलेले होते कुंती आहे देवकी आहे रोहिणी आहे कृष्णाच्या पत्नी आहेत रुक्मिणी सर्वजण त्या ठिकाणी शिबिकामध्ये बसले बसून अर्जुनाच्या स्वागतासाठी निघाल्या. पुढे वाजती मंगळ तुरे वरे उडविती धवल चामरे पुढे मार्ग करती वेत्र धार त्वरे अश्वावरी बैसुनिया. अश्वावरती बसून पुढे असणारे त्या ठिकाणी घोडेवरती बसलेले छत्र आहे चामर आहे स्वागतासाठी निघाले म्हणतात. नृत्य करीती नृत्यांगना हावभाव दावीती नाना नर्तने रंजवीत जग जीवना भाट बंदी जन गरजती. जी भाट आहेत ते असणारे गर्जना करू लागले नृत्य आहे स्त्री आहेत नृत्य करून कृष्णाचं मनोरंजन रस्त्यानं करत होते म्हणतात. आयशा परी तो श्रीहरी जना समवेत निघाला बाहेरी अनेक वाद्यांची गजरी नादंबरी उठती. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण सर्व लोका समवेत नगराच्या बाहेर अर्जुनाच्या स्वागतासाठी निघाला. मार्गे जाता होय दाटनी मुक्त हार पडती तुटोनी गजा शोभदित चूर्ण होऊन करती मेदिनी मुक्तमय. रस्त्याने जात होते महाराज त्या असणाऱ्या मार्गामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गेल्यावर स्वागत होत होत आनंद उत्साह त्या ठिकाणी साजरा होत होता असं सांगतात. केशरी कस्तुरी कर्पूर चंदना हरिद्र कुंकुम पुष्प तैल पूर्ण संघटने होयच पतन तेरे मार्ग अति सुगंध. सुंदर अशा प्रकारचा मार्ग होता केशर होता कस्तुरी होते सुवास होते त्याच्यामुळे असणारे सर्वांना तिथं आनंद होता असं सांगतात. ऐशिया उत्साहे सकळ जन नगरा बाहेर आले पूर्ण अर्ध चंद्रकार सेना रसून मार्ग पाहती पार्थात. अशा प्रकारे कृष्णासहित सर्व असणारी जी काही हस्तिनापुरातली लोक होती ती सगळी घेऊन नगराच्या बाहेर आले. अर्धचंद्र असावा तसं सर्व सेना थांबली अर्जुनाची वाट पाहू लागली असं सांगतात. पुढे करोनिया ब्राह्मण संदीप पात्र मुनिवधूगण पुढे होत असे गरिका नर्तन दिव्य गायना समवेत. पुढे असणारे त्या ठिकाणी ऋषीजन होते आणि सर्व ब्राह्मण पुढे केलेले होते नृत्य करणाऱ्या स्त्रिया होत्या हातामध्ये त्या ठिकाणी सुगंधित पात्रे होते असं सांगतात. पायसा करिता उत्सव उभा ठाकला देवराय विमानी सूर्य समुदाय कौतुक पाहता निवारा. अशा प्रकारचा सर्व उत्सव आनंद होत होता सगळ्या जणांना आनंद वाटत होत. आता लक्ष देऊन ऐका श्रीधर स्वामी सांगतात. पुढे सकळ जनाचे अर्जुन करील नगर प्रवेशन ते पुढील अध्यायी कथन
सावधान ऐकले. श्रीधर स्वामी सांगतायत अर्जुनाच्या स्वागतासाठी अख्खं गाव आलंय म्हणले. आता अर्जुन धर्मराजा आणि ऋषीचे काही मेळे तिथं ठेवले होते, बाकी अख्खंच्या अख्खं गाव अर्जुनाच्या स्वागतासाठी बाहेर आलं होतं. आता एवढ्या थाटामध्ये अर्जुन नगरामध्ये प्रवेश करणार आहे, उद्याच्या प्रसंगामध्ये ऐका असं सांगतात. श्री जेमिनी श्रीकृष्ण श्रीधर श्री